खर्डा येथे होत असलेल्या ग्रामदैवत कानिफनाथ यात्रा उत्सव गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील 24 व 25 मार्च असा सलग 2 दिवसाचा होत आहे. या यात्रा उत्सवात अनुषंगाने खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंझाळ यांच्या वतीने सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास खर्डा पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक पार पडली. यावेळी कानिफनाथ यात्रेत पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेबाबत करणाऱ्या येणाऱ्या उपाययोजना या संदर्भात पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंझाळ यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की यावर्षीही खर्डा येथे 2 दिवसीय कानिफनाथ यात्रा भरणार आहे. खर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने योग्य ती खबरदारी घेताना यात्रेत सुरक्षेसाठी 17 पोलीस कॉन्स्टेबल नियुक्त करणार असल्याचं सांगण्यात आलं, जेणेकरून यात्रेकरूंच्या सुरक्षिततेचा विषय राहणार नाही. सालाबादप्रमाणे यावर्षीही दिनांक 24 मार्च व 25 मार्च असे 2 दिवस खर्डा परिसरामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत कानिफनाथ महाराजांचा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या यात्रेसाठी पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना आश्वासित करू इच्छितो की त्यांनी यात्रेचा पुरेपूर आनंद घ्यावा. यात्रेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची पोलीस प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जाईल. काही विघ्नसंतोषी लोक असेल त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई केली जाईल. खर्डा परिसरामध्ये यात्रेनिमित्त येणाऱ्या हजारो भाविकांना यात्रेनिमित्त पोलीस प्रशासनाकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी धनसिंग साळुकेंची रिपोर्ट, खर्डा. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयां मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.